स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ज्याद्वारेच संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह राज्याची निर्मिती झाली त्याच्यामध्ये हा इतिहास खूप महत्त्वाचा चालतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची खरी सुरुवात ही 1946 साली सुरू झाली आणि त्याचं रूपांतर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती याच्यामध्ये झाली. ऐतिहासिक दृष्ट्या जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या ऋणानुबंधामध्ये लिहिले की मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली, म्हणजे साहित्य संमेलनातूनच खरी एकीकरणाला सुरुवात झाली. 1908 साली जे साहित्य संमेलन झालं होतं त्यामध्ये भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी पहिल्यांदा एकीकरणाचा उल्लेख केला होता. नचिकेळकर यांनी भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली असं लिहिलं होतं की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनीही 1915 साली भाषावर प्रांत रचण्याची मागणी केली होती आणि हे त्यांनी आपल्या दैनिक केसरीमधून त्याचं महत्त्व आणि आवश्यकता समजावून सांगितली होती. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकीकरणाची सुरुवात पहिल्यांदा कुठे झाली, तर ती साहित्य संमेलनातून पहिल्यांदा एकीकरण आलं आणि या महाराष्ट्र एकीकरणाचे जे वेगवेगळे जे विरोधी आणि त्याच्या बाजूनी अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की त्यामध्ये चिंतामणराव वैद्य असू शकतात, नचिकेळकर असू शकतात आणि लोकमान्य टिळक असू शकतात. रामराव देशमुख हे मध्य प्रांत व वराड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. त्यांनीही 1 ऑक्टोबर 1938 वराड हा वेगळा प्रांताची मागणी केली होती. त्यानंतर मुंबईला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वराडसह महाराष्ट्र प्रांत व्हावा व निजामाचे राज्य खालसा झाल्यावर मराठवाडा आणि पोर्तुगालची सत्ता जी गोवा इथं होती ह्या दोघांचाही प्रांतामध्ये महाराष्ट्रात समावेश व्हावा. 1941 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभेची ही संघटना स्थापन करण्यात आली आणि त्यानंतर पुढील वर्षी डॉक्टर TJ केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. त्यावेळी केदार यांनी काँग्रेसवर टीका केली, जो महाराष्ट्रात जन्मला व तेथे कायम त्याचे वास्तव्य आहे तो महाराष्ट्रीय असे स्पष्ट करून सर्व मराठी भाषा बोलणारे राज्य अशी त्यांची मागणी केली होती. असं विचारू शकतं की जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम त्याचे वास्तव्य आहे तो महाराष्ट्रीय असे कोणाचे उद्गार होते, तर ते केदार होते आणि केदार हे कुठले होते, महाराष्ट्र एकीकरण परिषद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भरली होती. 1940 प्रारंभी श्री वाकरणकर यांनी धनंजयराव गाडगीळ व नची पटवर्धन यांच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला होता, तर महाविदर्भवासी लोकनायक बापूजी आणि यांना वाटत होते. आता एकीकरणामध्ये जी होती, एकीकरणामध्ये सगळ्यात जास्त होती की घटक राज्याचे सरकार व नागरिक एकच यांची एकच भाषा असल्यामुळं एक निकोप लोकशाही निर्माण होईल या उद्देशानेही एकीकरणाची भूमिका होती. त्यानंतर भाषावर प्रांत रचनेत विरोध करणारे त्याबाबत तोटे सांगतात की भाषावर प्रांत रचनेमुळे राज्यात फुटीरता वाढेल, राष्ट्रीय एकात्मतेला ते बाधक आहे असं ते मानलं जायचं. आता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे जर टप्पे जर बघितले आपण, तर ह्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन व तर तरुण भारत या ठिकाणी तरुण भारत यांनी गत्रे माडखोलकर यांनी एक महत्त्वाचा लेख लिहिला होता आणि लिहिलं होतं की आंध्रची सीतारामय्या व कर्नाटकचे दिवाकर आपल्या प्रांताच्या निर्मितीसाठी जसे झटत आहेत तसे शंकरराव देव महाराष्ट्र निर्मितीसाठी झगडत नव्हते. तर गत्रे माडखोलकर यांनी तरुण भारतमध्ये शंकरराव देव यांनी महाराष्ट्र निर्मितीसाठी झगडावे असे त्यांचं मत होतं आणि त्यासाठी त्यांनी महात्मा गांधीजी यांच्याशी पत्रव्यवहार केला होता आणि पत्रव्यवहारामध्ये त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. महात्मा गांधीजींनीही संयुक्त महाराष्ट्र कल्पनेला पाठिंबा दिला होता, परंतु त्यांनी मुंबई महाराष्ट्रात सामील करण्याला मात्र त्यांचा विरोध होता. आता संयुक्त महाराष्ट्र हे जे आंदोलन आहे ह्या आंदोलनामध्ये काय मोठ्या अडचणी होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने जे अडचणी होत्या म्हणजे राष्ट्रीय नेत्यांचा दृष्टिकोन हा विरोधी होता, मराठी भाषिकातील एकतेचा अभाव होता, मुंबई काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व होते आणि मराठी लोकांना अमराठीचा विरोध होता आणि त्याचबरोबर मोरारजी देसाई यांचाही महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राला विरोध होता. आता पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र समिती बनली. ही संयुक्त महाराष्ट्र समिती 1946 स्थापन झाली, बेळगावच्या साहित्य संमेलनात ही झालेली होती. त्याच्यामध्ये केशवराव जेधे, गत्रे माडखोलकर, द.वा. पोद्दार, शंकरराव देव आणि श्री शहना नवरे
हे त्याचे सदस्य होते. या समितीचे उद्देश असा होता की प्रांत रचनेनुसार सलग मराठी राज्य स्थापन करणे, एक समाजवादी महाराष्ट्राची स्थापना करणे, सामाजिक व आर्थिक राजकीय समता निर्माण करणे, अशा पद्धतीने हे समितीचं उद्दिष्ट होते. आणि हे जी ह्यांची जी समितीची जी साधनं होती ती मुख्यतः लोकशाही पद्धतीने जनजागृती संघटन, त्याचबरोबर काही विधायक औद्योगिक व शेतीविषयक कामं घेणं, मूलभूत गरजा, सहकार आणि समाजवाद याच्याबद्दल शिक्षण देणे, अशा पद्धतीने ह्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या संमेलनात झाली, त्याचे सदस्य कोण होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे उद्देश काय होते आणि समितीची साधनं होती. आता ह्याच्यामध्ये उद्देशामध्ये जर बघितलं कुठेही हिंसात्मक मार्गाचा अवलंब करायचा नाही असं ही संयुक्त महाराष्ट्र समिती म्हणते. आता पुढे संयुक्त महाराष्ट्र परिषद निर्माण झाली 28 जुलै 1946 शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली आणि या परिषदेमध्येच संयुक्त महाराष्ट्र परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेने मराठी भाषिकांचा एक प्रांत असावा आणि त्या प्रांतामध्ये मुंबई, त्याचबरोबर मराठवाडा आणि गोमंतक या मराठी भाषकांचाही समावेश असावा असा ह्याच्यामध्ये उल्लेख होता. आणि 1947 जळगाव इथं याचं पहिलं महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र परिषदेचं अधिवेशन झालं आणि याच्यामध्ये कार्यकारिणी निश्चित केली आणि त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेचं अध्यक्षपद हे शंकरराव देव यांच्याकडे आलं. आता विविध जे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन बरोबरच काही करार झाले आणि काही कमिशन नेमण्यात आले आणि या कमिशनच्या मार्फत दार कमिशन आलं, त्याच्यानंतर JVP कमिशन आलं आणि त्यानंतर S फाजल अली कमिशन आलं. या तीन कमिशन आणि त्यानंतर विविध झालेले अकोला करार, नागपूर करार हे जे करार झालेले आहेत या करारामधले जे वेगवेगळी जी उद्दिष्ट आहेत ते परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आता त्यामध्ये दार कमिशन 1947 आलं होतं. हे कमिशन होतं हे त्यावेळेस घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांना भाषावर प्रांत रचनेचं महत्त्व पटलं होतं आणि त्यामुळे दार कमिशनची नेमणूक केली. परंतु दार कमिशन हे 2 दिवस परिषद दार कमिशन साक्ष घेण्यासाठी महाराष्ट्रात आलं होतं आणि त्याची जी साक्ष झाली ती दादर इथं 16 व 17 ऑक्टोबर 1948 हे झालं की मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्राचा पंतप्रधानांनी ताबडतोब अंमलात आणावा. तर 10 डिसेंबर 1948 अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यांनी दार कमिशनने सांगितले की अजूनही भाषावर प्रांतरचना करण्याची अजून वेळ योग्य वेळ आलेली नाही आहे, कारण अजून जर अशी जर प्रांतरचना केली तर त्यामुळे भारताच्या ऐक्यास व एकात्मतेस धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्यानंतर अकोला करार आला 8 ऑगस्ट 1947. तर अकोला करारमध्ये हा अकोला करार होते ह्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्रात एक प्रांत असावा आणि त्याच्यामध्ये वराड आणि महाराष्ट्र असे 2 उपप्रांत असावेत आणि ह्या उपप्रांताला कायदेमंडळ व मंत्रिमंडळ असावे, त्यांच्याकडे आवश्यक ती खाती देण्यात यावी, प्रत्येक उपप्रांतासाठी एक गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर असावा आणि संबंधित निवडणुका ह्या त्या त्या प्रांतामधूनच घेतल्या जाव्यात. कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रतिनिधी असावेत. उपप्रांताच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात. उपप्रांताची उच्च न्यायालये स्वतंत्र असावीत. विशिष्ट बाबीसाठी संपूर्ण प्रांताचे खास न्यायालय असावे आणि प्रांतासाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावे. अशा पद्धतीने त्यांनी त्यांनी एक ठराव संमत केले आणि त्यानंतर त्यात असाही उल्लेख केला की जर संयुक्त महाराष्ट्र जर निर्मिती होऊ शकली नाही तर महाविदर्भ असा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्यात यावा. आता धार कमिशन नंतर पुन्हा JVP कमिशन आलं, त्याच्यामध्ये 3 सदस्य होते, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. हे तिन्ही भाषावर संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अनुकूल नव्हते, परंतु त्यांनी काही शिफारसी केल्या, त्याच्यामध्ये त्यांनी तत्वतः भाषावर प्रांत रचनेला मान्यता दिली. त्यानंतर आंध्र प्रांत बनवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र मराठी भाषिकांचा महाराष्ट्र बनवण्यात येईल, परंतु त्यामध्ये मुंबईचा समावेश नसेल, वराडचा वेगळा प्रांत असणार नाही, कर्नाटकमध्ये नवीन प्रांत निर्माण केला जाईल आणि त्रावणकोर आणि कोचीन एकत्र येत असतील तर केरळ प्रांताची निर्मिती केली जाईल. अशा पद्धतीने हा JVP कमिशन आला आणि त्यामध्ये मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्याच्यामध्ये थोडंसं संयुक्त महाराष्ट्र 16 गावांचा विषय होता. त्याच्यामध्ये सोलापूर, गडहिंग्लज, बेळगाव आता हे 16 गावामध्ये गावं लक्षात ठेवा की 16 गावं तुम्हाला विचारले जाऊ शकतात की त्यामध्ये कोणते, तर सोलापूर आहे, गडहिंग्लज आहे, बेळगाव आहे, मंगळवेढा आहे, जत आहे, अक्कलकोट, हल्याळ अशी काही नावं आहेत. त्यानंतर आचार्य यात्रे यांनी महापालिकेत मुंबई संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला आणि तो 50-35 मताने मंजूर झाला.
आणि त्यानंतर एक यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला, त्याला मात्र मुरारजी देसाई यांनी विरोध केला, त्यामुळे मोहिते यांचा प्रयत्न वाया गेला. म्हणजे आत्रे यांचा प्रयत्न महापालिकेत होता आणि यशवंतराव मोहिते यांचा प्रयत्न हा जो होता तो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढचा करार म्हणजे नागपूर करार हा 1953 झाला आणि ह्याच्यामध्ये मराठी राज्य असावं, मुंबई राजधानी असावी, मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद हे सर्व मराठी प्रदेश आहे, त्याचा एकच भाग असावा. या संयुक्त महाराष्ट्राचे 3 विभाग असावेत, एक महाविदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित भाग. प्रत्येक घटकावर खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात केला जावा, लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला शासनात स्थान असेल, लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती देण्यात याव्यात आणि 2 उच्च न्यायालय 2 ठिकाणी असावं, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी, आणि सरकारी नोकरी नोकरी भरतीमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याला योग्य प्रतिनिधित्व मिळावे, विकेंद्रीकरण केलं जावं, नागपूर ही राज्याची उपराजधानी तिथं वर्षातून किमान एक अधिवेशन घेतलं जावं आणि खेडे हा घटक त्यामध्ये मांडला. आणि हे जे नागपूर करार जो झाला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी मांडलेली होती, भूमिका जी बजावली, त्यामध्ये भाऊसाहेब हिरे यांची भूमिका खूप महत्त्वाची होती. आणि त्याच्यानंतर एस फजल अली कमिशन आलं. फजल कमिशन 29 डिसेंबर 1953 आलं, नागपूर करार हा 28 सप्टेंबर 1953 आला. त्यामुळे लक्षात घ्या की नागपूर करारानंतर फजल अली कमिशन आलं आणि ह्या कमिशनला राज्य पुनर्रचना आयोग असंही म्हटलं जातं. ह्या आयोगाचे सदस्य हृदयनाथ कुंजरू आणि KM पनीकर हे होते. आता या समितीने काही शिफारसी केल्या, त्याचा मुख्यतः त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य असावं, गुजरात आणि मराठवाडा आणि मुंबईचं असं द्विभाषिक राज्य करण्यावर त्यांचं मत होतं, यालाही विरोध झाला. आणि या कमिशनच्या विरोधात शंकरराव देव म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी कधीही करू देणार नाही, आपण त्याला प्राणपणाने विरोध करू. आणि ह्याच्यामध्ये ह्या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभागी झालेल्या काही स्त्रियांची नावं लक्षात घ्या, सुमतीबाई गोरे, इस्मत शुंगाताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी, असे या महिलांनीही मोठ्या प्रमाणावरती भाग घेतला. 1955 कामगारांची सभा झाली आणि हे जे मुंबईच्या फणसवाडीत कोळीवाड्यात एक मोठं अधिवेशन घेतलं. या अधिवेशनात अध्यक्ष हे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते आणि या अधिवेशनामध्ये SM जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. पुढे त्रिराज्याचा प्रस्ताव काँग्रेस वर्किंग कमिटीने दिला 8 नोव्हेंबर 1955. याच्यामध्ये त्यांनी त्रिराज्यामध्ये संयुक्त गुजराती भाषकांचं एक राज्य, मुंबई शहर व उपनगरी यांचं 160 चौरस किलोमीटर विस्ताराचं स्वतंत्र राज्य आणि मराठवाड्यासह महाराष्ट्र, आणि यालाही महाराष्ट्रातील जनतेनं नकार दिला. त्यानंतर मुरारजी देसाई व सखा पाटील यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी काहीही मोठ्या प्रमाणावरती वक्तव्य केली. त्यात असं म्हणले की महाराष्ट्राला, सखा पाटील म्हणतात की महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही, तर मुरारजी देसाई म्हणतात की जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही, किंवा आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही. मग त्यानंतर त्याच्यावरती उद्रेक झाला. पुढे 16 जानेवारी 1956 पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक निर्णय घोषित केला, त्याला पूर्ण महाराष्ट्राने नकार दिला. त्यामध्ये त्यांनी मुंबई शहराला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं निश्चित केलं आणि विदर्भासह संयुक्त मराठी, गुजरात आणि महाराष्ट्राशी 2 वेगळी राज्य करावीत, त्यामध्ये विदर्भासहित मराठी आणि सौराष्ट्र कच्छसहित गुजरात. आता ह्याच्यामध्ये सीमावाद सोडवण्यासंदर्भात, त्यानंतर कानडी भाषिकांचे मैसूर राज्य असावे आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबत शिफारसी सरकारने मान्य केल्या होत्या. आता हा जो निर्णय जो घेतला होता, या निर्णयाला लालजी पेंडसे यांनी एक नरम मेध यज्ञ असं आहे, कारण त्यावेळेस मराठी लोकांनी ह्या नेहरूंच्या ह्याला मुंबई वेगळं केंद्रशासित प्रदेश होणार म्हणलं तर मुंबईतील जनता खूप पेटून उठली आणि त्यामध्ये 90 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामुळे लालजी पेंडसे यांनी नरम मेध यज्ञ असा शब्द वापरलेला आहे. आणि त्यामध्ये चिंतामणराव देशमुख अर्थमंत्री होते त्यावेळेस भारताचे, त्यांनी मात्र मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. म्हणजे मुरारजी देसाई सरकारचा कृतीचा विरोध म्हणून चिंतामणराव देशमुख यांनी विरोध राजीनामा दिला. पुढे मुरारजी सरकारने सरकारने गोळीबार केला आणि त्यात 106 जण हुतात्मा झाले आणि तिथं हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन इथं उभारण्यात आलेलं आहे. अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे आता पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र जे आंदोलन होतं त्यामध्ये पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र सभा झाली
त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण परिषद झाली, त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली बेळगाव साहित्य संमेलनामध्ये, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र परिषद भरली पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली. आता पुढे त्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेनंतर संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956 झाली आणि या ज्या स्थापनेमध्ये ही जी केशवराव जयदे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात ही सभा गेली आणि त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. आणि सरकारने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही, 106 जणांचा हुतात्मा झाले, त्यामुळे शंकरराव देव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला जो इतरांना मान्य नव्हता. आणि तेव्हा शंकरराव देव यांनी महाराष्ट्र एकीकरण परिषदेत बरखास्त केली आणि ते पुढं शंकरराव देव आणि इतर जे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आहे ते दुरावले गेले. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समिती संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उद्देश स्वीकारले आणि समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली आणि त्याचे अध्यक्ष होते श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष होते नरवणे आणि जनरल सचिव होते एस एम जोशी. आता ह्या जे संयुक्त आंदोलन होतं ह्याच्यामध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. याच्यामध्ये कुठल्या वृत्तपत्रांनी भूमिका बजावली, त्यामध्ये आचार्य अत्रे यांचं दैनिक मराठा, त्यानंतर प्रबोधन, नवाकाळ, सकाळ, नवयुग, प्रभात अशा वृत्तपत्रांनी जनजागृती चांगली केली. अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एक लावणी लिहिली छक्कड आणि तेच महाराष्ट्र आंदोलनाचं प्रेरणा घेतलेलं ते छक्कड म्हणजे माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती आहे काहिली. आणि हेच पुढं संयुक्त महाराष्ट्र समितीचं घोषवाक्य झालं. आणि ही लावणी मुंबईच्या लाल बावटा कलापथकातील शाहीर अमर शेख यांनी ती गायली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ह्यामध्ये भूमिका अशी होती की ते ह्यांच्या ह्या भाषावर प्रांतरचनेच्या विरोधात होते, परंतु त्यांचं असं वाटत होते की भाषावर प्रांतरचनेमुळे ऐक्यभावना कमी होऊन तुकडे पडतील असे त्यांना वाटत होते. त्यामुळं ते भाषावर प्रांतरचनेच्या निर्णयामध्ये सहभागी झाले नव्हते, परंतु संयुक्त महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एकच भाषा प्रांत करावा असं त्यांचं म्हणणं होतं आणि मुंबई ही महाराष्ट्रात सामील व्हावी असं त्यांचंही मत होतं. आता काँग्रेस नेत्याची भूमिका मात्र ह्याच्यामध्ये खूप विचित्र होती. त्यावेळेस बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते आणि ते कॅपिटलिस्ट होते आणि भांडवलदारजीनी होते. सामान्य जनतांनी मराठी भाषेपासून ते दुरावलेले होते. केशवराव जयदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस मात्र असंतुष्ट, लवकरच जयदे काँग्रेस सोडून गेले. म्हणजे केशवराव जयदे हे संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने होते. भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष तर यशवंतराव चव्हाण त्यावेळेस प्रांत सचिव होते. द्विभाषिक राज्याचा प्रयोग झाला 1956 ते 1960. यामध्ये 7 ऑगस्ट 1956 महाद्विभाषिक राज्याचा कायदा पास झाला. त्यामध्ये मराठी व गुजराती भाषिकांचा एक एकत्र आला. त्यामध्ये 10 जिल्हे मुंबईचे, विदर्भाचे 8, मराठवाड्याचे 5, गुजरातचे 16 असे जिल्हे होते. खूप मोठं राज्य निर्माण झालं होतं. त्यावेळेस मोरारजी देसाई मुख्यमंत्री होण्यास इच्छुक होते बिनविरोध जर आले तर. यशवंतरावांनी उमेदवारी निश्चित केली. त्यावेळेस यशवंतरावांचा विजय झाला आणि यशवंतराव म्हणाले की बंदुकीची गोळी न वापरता राज्य करणार आहे. अनेक असामान्य गुण असल्याने यशवंतरावांची जबाबदारी सहज पेलली. द्विभाषिक निर्णय मराठीप्रमाणे गुजराती लोकांनाही मान्य नव्हता, त्यामुळे पंडित नेहरूसमोर महागुजरातची मागणी केली. 1957 निवडणुका झाल्या सार्वत्रिक. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये MV दोदे महापौर झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण प्रतापगडाच्या मोर्चा होता, त्यास पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झालं. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र समितीने नेहरूंच्या समोर मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली. 1960 महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली सुरू झाल्या. ह्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांनी ऋणानुबंध या पुस्तकात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्वक्षण या लेखात त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आणि त्यामध्ये त्यांनी मुंबईऐवजी महाराष्ट्र राज्य हे मान्य केले. आणि एप्रिल 1960 संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला. असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुंबई पुनर्रचना कायदा कुठे मंजूर झाला आणि कोणत्या वर्षी, तर संसदेत झाला एप्रिल 1960 आणि 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आता पुनर्रचना कायद्यानंतर झाला त्यामध्ये 2 राज्य निर्माण झाली, महाराष्ट्र आणि गुजरात. या 2 राज्यांमध्ये वेगवेगळे प्रदेश कुठले आहेत ते निश्चित करण्यात आले आणि त्यामध्ये 1 मे 1960 स्थापना झाली. ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस महाराष्ट्राचे सध्या जे 6 विभाग आहेत त्याच्याऐवजी त्यावेळेस 4 विभाग होते आणि त्यावेळेस 26 जिल्हे होते. आता जे 36 जिल्हे आहेत त्यामध्ये कोकण, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद हे 4 विभाग आहेत. आणि त्यानंतर मग आपण बघतो की सध्या अमरावती हा एक नवीन विभाग आणि नाशिक हा विभाग नवीन निर्माण केलेला दिसतो. नाशिक त्यावेळेस अगोदर नाशिक हे पुणे विभागात होतं, आता नाशिक वेगळा विभाग आहे. आणि महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश हा यशवंतराव चव्हाण यांनी आणला आणि 1 मे 1960 कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि त्यावेळेस
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची शपथ घेतली.